वैद्यकीय क्षेत्र वाढत चालले आहे यात नवनवीन तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून हॉस्पिटल आता तशाच पद्धतीने मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल झाले असून याचा उपयोग निश्चित रुग्णाला होणार आहे अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर डॉक्टरांनी करावा असे प्रतिपादन डॉक्टर संतोष प्रभू यांनी केले जनरल टेक्निशियन्स असोसिएशनची बारावी जी पी कॉन चोवीस परिषद आज संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते विल्स मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर संतोष प्रभू यांच्या हस्ते व ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मोहन गुने व आयुर्वेदिक तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर अशोक वाली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी डॉक्टर हरीश नांगरे पाटील डॉक्टर वर्षा पाटील डॉक्टर राजेश सोनवणे डॉक्टर राजेश सातपुते डॉक्टर सुजाता प्रभू डॉक्टर किरण जोशी डॉक्टर आकाश प्रभू डॉक्टर प्रशांत कुटाळे डॉक्टर दीपक पवार आणि डॉक्टर महादेव जोगदंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मोहन गुन्हे यांनी जीपीएच्या सर्व काम करणाऱ्या यांना शुभेच्छा दिल्या तर डॉक्टर अशोक वाली यांनी बोलताना वेगवेगळ्या पॅथीसच्या डॉक्टरांनी एकमेकांच्या साह्याने चांगलं काम करावे तरच वैद्यकीय क्षेत्र उन्नत होईल असे त्यांनी सांगितले डॉक्टर किरण जोशी यांनी बोलताना जनरल पॅक्टिशन यांच्याकडून मोलाचं योगदान वैद्यकीय क्षेत्राला मिळत असल्याचं सांगितले या परिषदेत डॉक्टर दिलीप शिंदे आणि डॉक्टर पीपी शाह यांना जी पी ए जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर अल्पना चोगले व डॉक्टर सोपान चोगले यांना शिवराज्य अभिषेक सोहळा चित्र काढल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच जनरल प्रॅक्टिशन असोसिएशनला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राम मंदिर उद्घाटनाचं औचित्य साधून गुरुकुल गार्डन प्ले स्कूल साने गुरुजीच्या बालचमुकल्यांनी चमुकल्यांनी राम सीता लक्ष्मण व हनुमान या वेशभूतीत येऊन उपस्थित डॉक्टरांची मने जिंकली यावेळी सचिव डॉक्टर हरीश नांगरे यांनी जी पी ए कार्याचा आढावा घेतला तर जीपीकॉन बद्दल डॉक्टर राजेश सातपुते यांनी विचार म्हणून प्रास्ताविक केले जीपीकॉन चेअरमन डॉ राजेश सोनवणे यांनी स्वागत केले व जीपीकॉन सचिव डॉ दीपक पवार यांनी मासिकाबद्दल विचार मांडले यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका मिररचे प्रकाशन करण्यात आले जनरल प्रॅक्टिशनच्या वैद्यकीय क्षेत्रात ज्यावेळी आपत्कालीन स्थिती निर्माण होते अशा विविध वी विषयांच्या निगडीत आपत्कालीन स्थिती कशी सांभाळायची याचे आधुनिक ज्ञान या परिषदेत विविध व्याख्यानांच्या मार्फत दिले गेले या परिषदेचे मुख्य प्रायोजक विन्स मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल होते या परिषदेत सुरुवातीला मेंदू भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ डॉक्टर सुजाता प्रभू या मेंदूतील इजा व फ्रॅक्चर्स याबद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान याची ओळख करून दिली यांच्याकडे आधुनिक टेक्नॉलॉजी भारतातील पहिली आहे याविषयी माहिती दिली वीस मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या निदान व उपचार पद्धती याबद्दल सांगून चक्कर आल्यानंतर काय करावे याविषयी माहिती सांगितली जनरल प्रॅक्टिशनच्या दृष्टिकोनातून सामान्य हृदयविकारांच्या इमर्जन्सी कशा हाताळायच्या याबद्दल प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर आलोक शिंदे यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना त्यांनी छाती दुखल्यास करावे करावे काय निदान कसे याबद्दल मार्गदर्शन केले डॉक्टर मंजुळा पिशवीकर यांच्या वतीने डॉक्टर अस्मिता गिलांकर भागवत यांनी स्त्री व प्रसूती शास्त्रातील इमर्जन्सी याविषयी बोलताना त्यांनी गरोदरपणात घ्यायची काळजी व गुंतागुंतीच्या गरोदरपणाची माहिती दिली त्वचा विकारांसंबंधीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना डॉक्टर निहारिका प्रभू नायक यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान व त्वचा मार्गदर्शन केले तर डॉक्टर दयोने प्रभू यांनी प्लॅस्टिक सर्जरी मार्गदर्शन केले डॉक्टर आकाश प्रभू यांनी पॉलिट्रॉमा मॅनेजमेंट याबद्दल माहिती दिली याविषयी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील निश्चांत डॉक्टर एकत्र आल्यामुळे पॉलिट्रोमा यावर चांगले उपचार करता येतात व रुग्ण मृत्यूचे प्रमाण कमी होते असे सांगितले कोल्हापूर शहरामध्ये नव्याने अत्याधुनिक विन्स मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तयार होत असून त्याबद्दलची माहिती डॉक्टर व्यंकट होलसंबरे यांनी दिली त्याचबरोबर पॅनल डिस्कशन व प्रश्नोत्तरांचे कार्यक्रमही झाले औषधी कंपन्या व विविध विषयांशी निगडीत अशा स्टॉलचे प्रदर्शनही या ठिकाणी ठेवण्यात आले होते यावेळी सूत्रसंचालन डॉक्टर सुनीता देसाई यांनी केले व आभार डॉक्टर प्रशांत कुटाळे यांनी मानले या परिषदेला कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून चारशे डॉक्टरांनी उपस्थिती लावली होती